श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी नायक प्रार्थना करून करत आहे। हे गुरुराया, मला समाजात असं स्थान द्या की त्याने सर्वांचे भले होऊ द्या। त्यासाठी ह्या शरीराची पात्रता करून घ्या। माझे कर्मच तुमची अनन्य भक्ती आहे याची समज द्या। आणि जो जो या माझ्या जीवनाकडे बघेल तेव्हा त्याला फक्त तुमची आठवण येऊ द्या। तुमच्या भक्तीचा प्रसार होऊ द्या। त्यांचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळू द्या। श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि लक्षात ठेवा, स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला परत एकदा उभा करणं इतकाच असतो। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश। तुमचे सगळेच प्रॉब्लेम त्या दिवशी संपतील जेव्हा तुम्हाला विश्वास होईल की सगळी कामे स्वामींच्या इच्छेने होत आहेत। तुझ्या जवळ जे जे आहे त्यापेक्षाही चांगलं तुझ्या नशिबात आहे आणि ते तुला तुझ्या खात्यात जमा करायचं आहे। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा समोरच्याला कोणत्याही गोष्टीसाठी किंवा कृतीसाठी जबाबदार ठरवणं बंद कर। साध्या साध्या गोष्टींसाठी परिस्थितीला दोष देणं बंद कर। आणि माझ्या नशिबात असेल तर मिळेल हे वाक्य बोलणं बंद कर। कधीकधी तुमच्या जवळच्या लोकांना जवळून पारखून घ्यायची गरज असते, कारण अर्धे प्रॉब्लेम त्यांच्यामुळेच उभे होतात। चार लोक काय म्हणतील हा विचार त्या चार लोकांनाच करू द्या। आपण आपल्या पद्धतीने जगा। दुसऱ्यांना तुमचे प्रॉब्लेम सांगताना एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, पण नियतीसमोर हतबल झालेल्या माणसाला आधार देताना 10 वेळा विचार करतात। संवाद थांबला की नातं थांबतं म्हणून बोलून बघा, कदाचित तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल। जितक्या सहजतेने आपण एखाद्या गोष्टीमध्ये गुंतलं जातो तितक्या सहजतेने त्या गोष्टीतून बाहेर पडणं देखील जमायला हवं। हे एकदा जमलं ना की मग बघा, हे आयुष्य अगदी सोपं होऊन जाईल। नारदांनी एकदा भगवान श्रीकृष्णाला विचारलं की या जगात प्रत्येक जण दुःखी का आहे, तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, इथे प्रत्येकाकडे सुख आहे, पण एकाचं सुख पाहून दुसऱ्याला दुःख होत आहे। दुसऱ्याकडे काय आहे हे पाहण्यामध्ये स्वतःचा वेळ वाया घालवू नका। स्वामी म्हणतात, जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन, हाच माझा तुला आशीर्वाद आहे। बाळा, मनाच्या शांतीशिवाय मोठी या जगात कोणतीही संपत्ती नाही। आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झालाय म्हणजे तुम्ही हरलात असं नाही, अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो। चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास। म्हणून निर्णय चूक किंवा बरोबर याचा विचार करू नका, निर्णय घ्या आणि जीवनात पुढे चला। तुमचं आयुष्य भरकटत चाललेलं असेल तर स्वामींचं नाव घ्या, योग्य रस्ता नक्की सापडेल। जीवनात श्रीमंतीचा साज असावा, पण त्यात संपत्तीचा माज नसावा, कारण तुम्ही सृष्टीचे पाहुणे आहात, मालक नाही। कळणार सुद्धा नाही स्वतःची राख झाली की माती। साधेपण आहे अंतिम सौंदर्य आहे, क्षमा ही परमशक्ती आहे, नम्रता हा सर्वात मोठा गुण आहे। नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं। जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो डाव, अशा वेळी नशिबाचे फाटेही उलटे पडतात। म्हणून मोडू नये, धीर कधी सोडू नये, नशिबाच्या नावाने उगाचच गळा काढू नये। नदीमध्ये पडल्याने कधीच जीव जात नाही, जीव तेव्हा जातो जेव्हा तुम्हाला पोहता येत नाही। परिस्थिती कधीच समस्या बनत नाही, समस्या तेव्हा बनते जेव्हा आपल्याला ती परिस्थिती हाताळता येत नाही। टेन्शन घेऊ नका, अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका। स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्यात कधीही कितीही मोठं संकट असू द्या, तुम्ही त्यातून बाहेर निघणार हे निश्चित। गोष्टी बदलणार आहेत, अजून थोडे दिवस, अजून काही वेळ द्या। स्वतःला मेहनत करत राहा, प्रयत्न करत राहा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळणारच आहे। फक्त ह्यावेळी हार मानू नका, तुम्ही खूप जवळ आलात, आता इथे धीर सोडू नका। एखाद्या अडचणी देवाने तुमचे लगेच ऐकले तर तुमची श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले तर तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर समजून जा की देवाला ठाऊक आहे की ही अडचण तुम्ही सोडवू शकता। सद्गुरूवर स्वतःवर विश्वास ठेवा। कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा। स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही। एकनिष्ठ राहत तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे।
अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धापुढे कोणी जात नाही, त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही। आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळालं नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं। आकाशाला गवसणी घालायची असेल तर अपमान सहन करायला शिका। उद्या यशस्वी झाल्यावर हीच अपमान करणारी स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील। प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि जास्त दुःख कधीच कोणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखाला नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात। आयुष्यात थोडी ॲडजस्टमेंट करायला शिका, कारण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी नाही होणार। उद्याच्या चिंतेत वेळ वाया घालवू नका, जे आहे ते फक्त आत्ताच आहे। मला जमणार नाही हे वाक्य बोलणं बंद करा। तुम्ही ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता। जग बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला बदलावं लागेल। संघर्ष करत राहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते थोड्या वेळापुरतं आहे, अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सर्व नीट होईल। चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात, संयम ठेवा, तुझी वेळ पण लवकरच येईल। जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। नाही जमणार असं म्हणण्यापेक्षा करून बघ, यश निश्चित मिळेल। तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट मिळवायची ज्याचे तुम्ही स्वप्न पाहता। तुमच्या आयुष्यात सुखाचे आगमन होईल, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील। असे लगेचच हारून जाऊ नका, वाईट गोष्टी तुमच्या चांगल्यासाठीच घडत असतात। उद्या काय होईल, कसं होईल याचा विचार करत जगू नका, कारण विचार करून गोष्टी बिघडत किंवा सुधरत नाहीत, त्यांना तुम्हाला सामोरी जावंच लागतं। लोकांच्या आयुष्यात काय चाललं आहे याचा विचार करणं बंद करा। लोक आपल्याबद्दल काय बोलत असतील याचा विचार करणं बंद करा। आपल्या आयुष्याची तुलना इतरांसोबत करणं बंद करा। आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपलं भविष्य कसं असायला पाहिजे याचा विचार करा, तेव्हा तुमचा पुढचा प्रवास सोपा होईल। जर तुम्ही अजूनसुद्धा भूतकाळातल्या आठवणी विसरून पुढे जात नसाल तर तुम्ही कायम मागेच राहाल। तुमचे आत्ताचे प्रॉब्लेम तुम्हाला पुढील कठीण प्रसंगासाठी तयार करत असतात, हे कायम लक्षात ठेवा, म्हणून हार मानू नका। स्वामी म्हणतात, तुझ्या इच्छेपेक्षा सुंदर माझं नियोजन आहे। प्रयत्न सोडू नको बाळा, सुरुवात जरी कठीण असली तरी शेवट मात्र नक्कीच गोड असेल। पायात काटा मोडला म्हणून प्रवास सोडून द्यायचा नाही, काटा बाजूला काढायचा आणि प्रवास पुन्हा सुरू करायचा। का डोळ्यात पाणी आणतो, सेकंदात आयुष्य बदलतं, का दुःखाच्या पुढे गुडघे टेकत आहे, सांग त्यांना। अरे संकटानं तुमच्यामुळे मला समजलं, या ब्रह्मांडातील सर्वात मोठी शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे। आज जरी सगळं संपलं आहे असं वाटत असलं तरी ऋतू बदलतात तसं आयुष्यही बदलतं आणि माळावरचा चाफाही बहरतो। चला उठा, हीच वेळ आहे, हाच तो दिवस आहे, संधी तुमच्या प्रयत्नाची वाट बघत आहे। प्रयत्न करावेच लागतील, सगळ्या गोष्टी फक्त विचार करून नाहीत मिळणार। या जगात कोणतीही गोष्ट कायम टिकणारी नाही, दुःखाचंही तसंच आहे, काही काळासाठी दुःख राहतं, फक्त हिम्मत ठेवायला हवी। ज्या आयुष्यातील सर्व दुःख संपतील आणि सुखाचं आगमन होईल। निश्चिंत रहा, बाकी मी पाहिन, पुढे चाल मागे मी राहीन, कुठेही जा तिथे दर्शन देईन, एवढंच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करेन। लक्षात ठेव, ही नियती जर तुझ्याकडून काही हिसकावून घेत असेल तर त्यापेक्षाही मूल्यवान देण्यासाठी तुझा हात रिकामा करत आहे। वाईट वेळ चालू आहे पण घाबरू नकोस, विश्वास ठेव, तुला हवं ते सर्व मिळेल, सर्व ठीक होणार आहे। आत्तापर्यंत जे झालं ते झालं, सोडून द्या, डोक्यातून ते विचार काढून टाका। पुढे येणारा प्रत्येक क्षण नवीन आहे, तो जगा। आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटचाल करा, तुमच्यामध्ये ती क्षमता आहे आणि तुम्ही काहीही करू शकता। खूप वेळेस असं होतं की आपल्याला आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेमचे उत्तर मिळत नाही, किंवा संकटात असल्यानंतर तुम्ही खूप परेशान असता। खूप जण तर रागात स्वतःवरचे नियंत्रण गमावून बसतात, किंवा त्या संकटांपासून पळण्याचा प्रयत्न करतात। संकटांचा सामना करा आणि रागावर नियंत्रण ठेवा, त्यानंतरच तुमचे सगळे प्रॉब्लेम संपतील। उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल, काळजी करू नका। तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आमची साथ असेल। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। जिथे स्वामी पाय तिथे न्यू नका, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हिमाय।